नमस्कार, मी डॉक्टर शंकर ठाकरे, मुक्काम डिगरगव्हाण, तालुका जिल्हा अमरावती. माझ्या मिसेस सौ सुनीता शंकर ठाकरे, माजी सरपंच ग्रामपंचायत डिगरगव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश जानरावजी गाढवे, ग्रामपंचायत डिगरगव्हाण. आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक श्री हरचंद्रजी कडू, त्याच्यानंतर आमच्या गावातले सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वरराव डाकुळे, सामाजिक कार्यकर्ते श्री जानरावजी गाढवे. आमच्या गावामध्ये ज्यावेळेस आपल्या देशावर एक कोरोनाचं संकट कोसळलं आणि त्यावेळेस गेल्या मार्च महिन्यापासून तर आजपर्यंत आम्ही आमच्या गावामध्ये कोरोनाला हरवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. या उपाययोजना करत असताना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतला एक आदेश होता का आपल्या ग्रामपंचायत लेवलवर गावामध्ये कोरोना नियंत्रण समिती स्थापन करण्यात यावी. तर माननीय सरपंच सौ सुनीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत डिगरगव्हाण या ठिकाणी कोरोना नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आणि या कोरोना नियंत्रण समितीच्या मीटिंग समितीमध्ये सरपंच असेल, शाळेचे मुख्याध्यापक असेल, माननीय मांगुळकर सर म्हणून आहे, सहाय्यक शिक्षक श्री धांडे सर आहे, त्याच्यानंतर आमच्या ग्रामसेविका कुमारी डी डी प्रीतीताई, कुमारी दीपालीताई वैराळे मॅडम, आरोग्यसेवक, त्याच्यानंतर अंगणवाडीच्या मदतनीस सौ मालिनीताई ढोके, त्याच्यानंतर आशा अंगण गावाच्या आशा सेविका यशोधराताई फुले आणि गावातले तरुण युवक असेल, ज्येष्ठ नागरिक असेल आणि काही महिला असेल, या संपूर्ण लोकांनी या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन कोरोना हरवण्यासाठी लोकांची जनजागृती करणे, गावामध्ये सॅनिटायझर करणे, गावातील लोकांना सॅनिटायझर वाटणे, हँडवॉश वाटणे, मास्क वाटणे, गरजू लोकांना, काही लोकांचा लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्यामुळं त्यांच्या हाताला काम नव्हते, अशा लोकांना लोकवर्गणी करून त्या वर्गणीतून लोकांना अन्नधान्य वाटप केलेलं आहे. गावातील सांडपाण्याच्या नाल्या असेल त्या स्वच्छ केलेल्या आहे, गावात फवारणी केलेली आहे. त्याच्यानंतर गावामध्ये बाहेर गावचे आलेले काही मुंबईवरचे पुण्याचे लोक असतील यांना 14 दिवस आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर गावबंदी केलेली आहे. विविध प्रकारच्या उपाययोजना आम्ही या कोरोनाच्या काळात या ठिकाणी ग्रामपंचायत डिगरगव्हाणच्या माध्यमातून हे उपक्रम राबवून आजपर्यंत गेल्या मार्च महिन्यापासून तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत आमच्या गावात एकही कोरोनाचा पेशंट पॉझिटिव्ह मिळालेला नाही आणि कोरोनाचे लक्षण असलेला असा एकही रुग्ण आढळलेला नाही. म्हणजेच उदाहरणार्थ आम्ही कोरोनाला हरवून 100% हरवलेला आहे आणि त्या कोरोनाला वेशीच्या बाहेरच आम्ही थांबवलेला आहे. तरी शासनाने आमच्या गावाचं एक उल्लेखनीय कार्य हे त्यांनी एक निदर्शनास आणून त्यांच्या आम्ही निदर्शनास आणू इच्छितो आणि शासनाने आमच्या गावावरती लक्ष देऊन शासनाने विविध योजनेअंतर्गत आमचं गाव एक छोटंसं गाव आहे, आमच्या गावामध्ये व्यसनमुक्ती झालेली आहे, कुठल्याच किराणा दुकानमध्ये तंबाखू मिळणार नाही, कुठले तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही, 100% दारूमुक्ती झालेलं गाव आहे, तरी शासनाने या गावासाठी भरपूर सारा निधी द्यावा जेणेकरून या गावाचं उत्थान होईल, या गावाचा विकास होईल, येथील जनतेचा विकास होईल आणि ह्या गावाच्या हाकेच्या अंतरावर नांदगाव पेठ पंचतारांकित एक MIDC हा उद्योग प्रकल्प सादर झालेला आहे आणि या ठिकाणी या गावकऱ्यांची शेती गेली असल्या कारणाने इथल्या शेतकऱ्यांचे मुलं बेरोजगार झालेले आहे आणि त्या मुलांना मुलांच्या हाताला काम नाही, त्यामुळे इथल्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना भरपूर प्रमाणात काम मिळण्यात यावं, रोजगार मिळण्यात यावं आणि योगायोग यावर्षी फार अतिवृष्टी झालेली असल्या कारणाने इथल्या शेतकऱ्यांचं जनजीवन पूर्ण विस्कळीत पडलेलं आहे. कारण इथल्या लोकांचं जीवन फक्त शेतीवर, एकमात्र शेतीवर अवलंबून आहे, दुसरा कुठलाही व्यवसाय नाही. त्याच्यामुळं अतिवृष्टीमुळे सोयाबीन असो, तूर असो, कपाशी असो, उडीद असो, मूंग असो, या सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे. शासनानं
आमच्या ग्रामपंचायत मार्फत आमच्या गावकऱ्यांमार्फत एक हात जोडून कळकळीची नम्र विनंती करतो, शासनाने आमच्या गावात येऊन व्यवस्थित सर्वे करावा आणि सर्वे करून झालेल्या नुकसानीचा भरपाई करून द्यावा आणि इथल्या लोकांना न्याय मिळून द्यावा एवढंच मी या शासनाला आणि या पुढे पण आम्ही अशाच प्रकारे कोरोनाला आमच्या वेशीच्या आतमध्ये येऊ देणार नाही, कारण सर्व गावकऱ्यांचा सपोर्ट आहे, पाठपुरावा आहे, एकोपा आहे, सर्व धर्म समभावाचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहे। त्यामुळे याच्यानंतर शासनाचे जे काही जी आर निघतील, जे काही आदेश निघतील, त्या शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करू, आम्ही यापुढेही कोरोनाला हरवण्याचा 100% प्रयत्न करू।